प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेल्या शोले चित्रपटातील प्रसंगावर आधारित एक लघुपट यवतमाळ सध्या धूम करीत आहे. यवतमाळच्या मातीत अस्सल वराडी बोलीभाषेत साकारलेल्या डाकू डबल सिंग झाला अक्कल सिंग हा लघुपट कोरोनाविषयी जनजागृती करीत असल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. काय आहे या लघुपटाचे वैशिष्ट्य बघूयात. का बहन बाढ़ थुत रहे हो है? उमर खेड़ पुसत पासून तमोर्सी वरुड पर्यंत आणि पुलठाणा पासून ते वर्धा पर्यंत लोक महानाव घेतलं की टरबितात. बैताड बेनले आणि भूताचे चोनले लेखाच्या वयाची तुम्हाला सजा मिळेल, जरूर सजा मिळेल. सरदार सजा मग दे जा, पहिले स्वतःले वाचवा स्वतःले. हेंबाड थुत रे हो, काउन दात काढ काढू लागले बे आय हा, का तुमच्या आजोबाचं लग्न आहे? सरदार दात काढ नाही काढणार तर का काढणार? म्हणजे है म्हणजे पा, तुम्ही ज्या गावात आम्हाला गहू ज्वारी आणायला पाठवलं होतं ना, ते अख्खं गाव कोरोनाच्या ना लॉकडाऊन आहे, जिथं तिथं पोलीस उभे आहे. अरे बाबा, मले पहिले हेच सांगा, हे कोरोना काय आहे आणि लॉकडाऊन आणि फॉकडाऊन काय आहे? अहो सरदार, तुम्हाला सबन सांगतो पण त्यासाठी तुम्हाला थोड्या वेळ चुपचाप तर बसा लागेल का? नाही मी चुप बसू? मी सरदार ते बसेन चुप बसणार है? सरदार डबल सिंग चुप बसणार. सरदार तुम्ही डबल नाही तिब्बल सिंग असान, पण थोडं चूप राहसान का? नाही का मरसाल बेमोत? अरे बापरे, मग सांग मग सांग, मी चूप बसणार. सरदार तुम्हाला सांगतो, गावात कोरोना नावाची नवीनच बिमारी आली आहे. हे बिमारी माणसापासूनच एकमेकाला होते म्हणते, कोणालीच एकमेकाजवळ येता येत नाही. आणि ह्या बिमारीले रोखासाठी सरकारनं अख्खं गाव बंद करून टाकलं. यालेच तर लॉकडाऊन म्हणते. हा सगळे व्यवहार बंद, दुकानं बंद. हा तंबाखूचं दुकान भी बंद राहणार आहे. अहो सरदार, तंबाखूच्या दुकानाचं काय घेऊन बसले? तंबाखू खाऊन थुकणाऱ्याला बी दंड भरावं लागते आणि पोलीसवाले ढुंगणार दंडी बी लावते. अहो छमायची खटखट हे तर नवीनच आपत आहे. सरदार जे लोक बाहेर फिरून राहिले ना त्याला पोलीस लोक खूप मारून राहिले, म्हणून तर आम्ही रिकाम्या हाताने वापस आलो. सरदार आम्ही तिघायनं तुमचं नाव मातीत नाही मिसळवलं, ते कोरोनाच्या बच्च्यानं तुमचं नाव मातीत मिसळवलं. सरदार हा लय डेंजर व्हायरस आहे. तुम्हाला तर आपल्या पट्ट्यातले 5-25 गावातले लोकच घाबरावते, पण याले अमेरिकेपासून तर पाकिस्तानपर्यंत, चायनापासून इटलीपर्यंत, त्यात आपला हिंदुस्थान बी, सारे देश घबरावून राहिले याले. हा मग आम्ही केव्हाचं सांगून राहिलो, पण तुम्ही आपलेच टपर टपर लावून राहिले. मला सांगतो सरदार, ठाकूर साहेबानं तुम्हाला पकडाले, ज्या जय आणि विरूले पाठवलं ना, त्यातल्या जयले बी कोरोना झालाय. अरे बापरे, जयले बी कोरोना झाला? मुंबईत त्याचा स्वतःचा दवाखाना आहे म्हणून बरं झालं. तुमचं काय आहे? अरे खांबा, उठा तर जरा बंदूक आणि लाव निशाणा त्या कोरोनावर. अबे ओ खांब्या, ठेव खाली ते बंदूक, तुलेच काय तो बापाले दिसत नाही तो कोरोना. ते डबल सिंगला कोरोना नाही दिसणार. सरदार तुम्ही असान डबल सिंग? अरे बाबा आता तरी अक्कल सिंग व्हा, जराशे अक्कल सिंग. म्हणजे हे काय
म्हणजे तुम्ही शायने व्हा, थोडा आमचं ऐका. ठीक आहे ठीक आहे, आता झालं शाना. सांगा सांगा काय आहे करोना? तुम्हाला सांगतो सरदार, हा कोरोना व्हायरस इतका लहान आहे का तो दुर्बिणीतूनही दिसत नाही. म्हणजे कोरोना आहे केवढा आणि राहते कुठं? सरदार तसा तो हवेतच राहते म्हणते, पण कोणाच्या तरी नाकातून तोंडातून पसरते म्हणते. एक डावका तो आपल्या फुफ्फुसात घुसला मग काही करत नाही. याचा जर लवकर इलाज केला नाही मग राम नाम सत्य है. म्हणजे लवकर इलाज केला तर बर, नाही तर राम नाम सत्य. याच्या कचाट्यात जर सापडा तर नसन तर आपल्याला काही नियमाचं पालन करावं लागेल. लवकर सांग ना मग कोणते नियम आहेत ते. सगळ्यात पहिले आपल्याला एक विशिष्ट अंतर ठेवावं लागन, एकमेकाच्या दूर राहावं लागन, तोंडाले मास्क लावावं लागन, आणि हो बाहेरून आलं का सगळ्यात पहिले हात स्वच्छ धुवा लागन. म्हणजे या सगळ्या नियमाचं पालन केलं तर आपल्याला कोरोना होणार नाही? हा सरदार हे तर बरोबरच आहे, पण आपण थोडा जरी व्यायाम केला ना तर कोरोनाच काय, तुम्हाला कोणतीच बिमारी होत नाही. अरे खांबा, हे जे लोक म्हणतात ते खरं आहे का रे? आहे होय सरदार, एकदम खरं आहे. हा हा मग ठीक आहे, चला 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 एकमेकाच्या दूर व्हा, आणि माझ्या कोणी जवळ यायचं नाही, माझ्या कोणी जवळ यायचं नाही, आणि एकमेकाच्या जवळही राहायचं नाही. आणि बाहेरून जर कोणी आलं तर स्वच्छ हात धुऊन यायचं, स्वच्छ हात धुऊन यायचं. मग आपल्याला या कोरोनापासून वाचायचं असेल ना तर आपणही व्यायाम करू. चला करा व्यायाम, करा व्यायाम. सावास सावास सावास, डाकू डबल सिंग खुश हुआ. सरदार डबल सिंग की जय, सरदार डबल सिंग की जय, सरदार डबल सिंग की जय, सरदार डबल सिंग की जय. खमास भाई ताड़े हो, डाकू डबल सिंग नहीं, डाकू अक्कल सिंग है. डाकू अक्कल सिंग आलं लक्षात? हा हा, डाकू अक्कल सिंग की जय, डाकू अक्कल सिंग की जय, डाकू अक्कल सिंग की जय. बांधवांनो, मी सरदार डबल सिंगचा अक्कल सिंग झालो, तुम्ही पण अक्कल सिंग व्हा. जसं मी माझ्या कुटुंबाची काळजी घेतोय तसं तुम्ही पण तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. नमस्कार. 1975 मध्ये आलेल्या शोले चित्रपटाचे संवाद या चित्रपटातील अनेक दृश्य किंबहुना संपूर्ण कथानक आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात घर करून आहे. त्यामुळेच यवतमाळच्या मातीतील संवेदनशील कलावंतांनी शोले चित्रपटातील एका प्रसंगावर डाकू डबल सिंग झाला अकल सिंग हा लघुपट वराडी बोली भाषेत साकारला. शहरालगत बंद पडलेल्या दगडाच्या खाणीत याचे चित्रीकरण झाले. या लघुपटाचे निर्माता दिग्दर्शक तथा लेखक स्थानिक पत्रकार आनंद कसंबे आहे. त्यांनी स्थानिक लोक कलावंतांना घेऊन हा लघुपट दमदारपणे साकारला. शोलेतील डाकू गब्बर सिंगचे वराडी स्वरूप असलेला हा डबल सिंग जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना महामारीच्या भीषण संकटापासून वाचविण्यासाठी तुमची आमची जनजागृती करीत आहे. विचार करता करता अचानक मला लक्षात आलं की शोले हा चित्रपट संपूर्ण देशानं जगानं पाहिलेला आहे आणि सगळ्यांना त्यातले सगळे सीन माहीत आहे. आणि मी जे आम्ही जो लघुपट केला तो कालिया सांब्याचा संवाद जो आहे, कालिया गब्बर सिंग ह्या सीनवर एक चांगला लघुपट बनू शकतो हे माझ्या जेव्हा विचार सुरू झाले दिमागात, तर तेव्हा लक्षात आलं की याला जर आपण डेव्हलप केलं तर मग ते 3-4 दिवसात ती कन्सेप्ट पक्की झाली माझ्या मनात. आणि त्यालाच मी डबल सिंग केलं नाव. पहिले मी त्याचं टप्पर सिंग नाव करायचं होतं, पण मला वाटलं टप्पर सिंगपेक्षा डबल सिंग हे नाव खूप प्रभावी होईल.
कारण डबल सिंग मध्ये मी त्याला पंचिंग दिलं की तो म्हणते की डाकू डबल सिंग हूं मैं, डाकू डबल सिंग हूं मैं। मग त्याचा साथीदार म्हणतो की अरे तुम्ही डबल सिंग नाही ट्रिपल सिंग असाल, पण थोडेसे अकल सिंग वा अकल सिंग अशा प्रकारचा पंचिंग देता आला म्हणून त्याचं नाव डबल सिंग केलं आणि ही डबल सिंग कन्सेप्ट क्लिअर होत गेली। योगायोगानं त्यात सन्मान्य अमिताभ बच्चनजीचा जो जय नावाने रोल आहे, जी भूमिका आहे, तर त्याला मी त्याच्यात ती इन्वॉल्व करता आलं की अरे जयला तर साक्षात तुम्हाला ठाकूर साहेबांनाच पकडासाठी ज्या जय वेरूळला पाठवलं होतं त्यातल्या जयलासुद्धा कोरोना झाला आहे, तुम्ही काय आहे आणि त्याचं स्वतःचा दवाखाना वगैरे, अशा प्रकारचे थोडे मोठे कॉमेंट्स करून तुम्ही जर इथं जर तुम्हाला जर कोरोना झाला तुमचं काय आहे अशा प्रकारचा सुंदर संदेश दिला आणि तेव्हा तो घाबरतो की अरे जयला कोरोना झाला म्हणजे मी काहीच नाही। त्यामुळे तो डबल सिंग आणि हुबेहूब आमचा के गणेश कुमार जो आहे त्याने इतका सुंदर डबल सिंग अर्थात गब्बर सिंग सादर केला की सगळीकडून त्याचं अभिनंदन होत आहे, कोणीही आम्हाला कोणाला नाव ठेवलं नाही, इतका सुंदर हा लघुपट बनलेला आहे। हा खर्च म्हणावं तर फार नाही आला, पण 60-70 हजार रुपये मी स्वतःच लावलेले आहे, शासनाची कोणतीही मदत आलेली नाही। के गणेश कुमार या स्थानिक कलावंताने अतिशय ताकदीने डाकू डबल सिंगची भूमिका वठविली आहे, तर झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्या गजानन वानखेडे यांनी कालियाची भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडली आहे। या लघुपटाचे चित्रीकरण करण पेनोरे यांनी केले आहे। कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता सर्व कलावंतांनी कोरोनाविषयी जनजागृतीसाठी व्यक्तिगतरित्या मी काय योगदान देऊ शकतो अशा उदात्त भावनेतून हा लघुपट साकारला आहे। मुंबईच्या धर्तीवर यवतमाळच्या मातीत तयार झालेला हा लघुपट तांत्रिकदृष्ट्याही यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे। शोले हा चित्रपट GPCP साहेबांचा, साऱ्या लोकांच्या रसिकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं, त्याचा प्रत्येक डायलॉग आजही 70 वर्षांच्या म्हाताऱ्यापासून तर आजच्या 5 वर्षाच्या मुलापर्यंत आजही त्याचा डायलॉग प्रत्येक माणूस गुणगुणवतो आणि सर्वांना पाठ आहे। म्हणून तो गब्बर सिंग त्याला 50-50 खेड्याचे लोक भ्यायचे, पण आजचा जो डबल सिंग आहे तो कोरोनाला भीतो, कोरोनाला भीत आहे, म्हणून त्यामधूनच अक्कल सिंग झाला। अक्कल सिंग होऊन लोकांना त्या डायलॉगच्या माध्यमातून सरकारांच्या ज्या योजना आहेत नियम आहेत त्याचा पालन करा म्हणून सांगतो। तोंडाला मास्क राहू द्या, आपल्या आपल्यामध्ये अंतर राहू द्या, हात स्वच्छ धुवा, असे जे नियम आहेत, नेहमी व्यायाम करा, हे जे नियम सांगतो हा आजचा अक्कल सिंग सांगतो डबल सिंगच्या रोलमध्ये। आम्हाला गाव लुटून आणण्यासाठी पाठवलं होतं, परंतु कोरोनाच्या धाकामुळे पूर्ण लॉकडाऊन होतं, सगळं मार्केट बंद, सगळे घरं बंद, त्याच्यामुळे आम्हाला काहीच आणता नाही आलं, त्याच्यामुळे आम्ही परत आलो। हां, आणि जिकडे तिकडे पोलीस बंदोबस्त, बाहेर लोक निघाले की रट्टे मारायचे पोलीस, त्याच्यामुळे सगळे घरात बंद होऊन बसलेले होते आणि मार्केटसुद्धा बंद होतं, त्याच्यामुळे आमच्या हाती काहीच लागलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला परत यावं लागलं। त्यांना सांगितलं आम्ही वास्तविक परिस्थिती, त्यावेळेस त्यांना मान्य झालं ते की नाही खरंच कोरोनाची भीती आहे, त्यांनी समजावून घेतलं ते कोरोना काय प्रकार आहे आणि स्वतःमध्ये बदल घडवला। आणि सगळा जग जिथं कोरोनाची जनजागृती करण्यासाठी अलग अलग प्रकारचे हातकंडे वापरत आहे, त्या ठिकाणी एक कलावंत म्हणून आपण काय करू शकतो, आदनभाऊ कसंबेने हा विचार केला की मग आपण एका मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करूया, यासाठी हे फिल्मचं निर्माण केलं। डाकू डबल सिंगला 5-25 गावातले लोकच घाबरतात, मात्र या कोरोनाला संपूर्ण जग घाबरत आहे, करिता आपली काळजी घेणे हीच आपली जबाबदारी असल्याची अक्कल डबल सिंग घेत असल्याचे या लघुपटात दाखविले आहे। त्यामुळे वराडी बोलीभाषेतील या लघुपट कोरोनाला ठरविण्यासाठी निश्चितच प्रभावी ठरणार आहे।